पाणी प्रश्न पेटला असून सरकारने जायकवाडीला पाणी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र जायकवाडीला पाणी सोडण्याची आवश्यकता नाही. सरकारने अगोदर जायकवाडीला उपलब्ध असलेल्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. कारखान्याचे सभासद सुनील कारभारी शिंदे यांच्या मार्फत सन 2013 रोजी आम्ही जायकवाडीला पाणी सोडू नये या संदर्भात जनहित याचिका दाखल केली होती. त्यावर 2016 रोजी निकाल देत माननीय कोर्टाने याबाबत शासनाला निर्देश दिले होते की पाणी सोडू नये. परंतु निर्देश देऊन देखील शासनाने पाणी सोडण्याची तयारी सुरू केली आहे, त्यामुळे हा न्यायालयाचा अवमान आहे. याचाच आधार आम्ही घेतला असून जर जायकवाडीला पाणी सोडले तर पुन्हा न्यायालयाचा अवमान आहे. जे जे डिपार्टमेंट या सर्व प्रक्रियेत राहतील त्यांच्यावर देखील आपण कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी अवमान याचिका दाखल करणार आहे, असा इशारा आमदार आशुतोष काळे यांनी मंगळवारी 14 नोव्हेंबर 2023 रोजी महात्मा गांधी चॅरिटेबल ट्रस्ट येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. कारखान्याचे सभासद सुनील कारभारी शिंदे यांच्यामार्फत 2013 रोजी आम्ही जनहित याचिका जी दाखल केलेली होती, त्याच्यामध्ये पाणी न सोडणे वगैरे वगैरे आणि बाकी सर्व गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. त्याच्यावरचा निकाल 2016 लागला आणि त्या निकालामध्ये जे काही डायरेक्शन कोर्टाने शासनाला दिलेले होते, त्याच्यानंतर आता 2023 त्या निकालावर किंवा त्या ज्या काही सूचना होत्या, जे काही आदेश होते, त्याच्यावर शासनाने कुठेही काही त्या ठिकाणी केलेलं नाही. म्हणून 2017 कोर्टाने हे मत नोंदलेलं होतं का आपल्याला शासनावर कंटेम्प्ट ऑफ कोर्ट का करू नये असा प्रश्न शासनाला विचारलेला होता आणि त्याचाच आधार घेऊन आम्ही आता कालच्या दिवशी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट शासनाविरुद्ध दाखल केलेलं याची नोटीस किंवा याचं पत्र आम्ही इरिगेशन डिपार्टमेंटचे सेक्रेटरी, MWRRAचे चेअरमन, GMIDCचे चेअरमन, GMIDCचे ED यांना त्या ठिकाणी पाठवलेलं आहे. त्यांनी जो काही निकाल आता 30 ऑक्टोबर 2023 घेतलेला आहे पाणी सोडण्याचा, त्या तो निकाल घेणे म्हणजे कोर्टाचं आव्हान आहे. आणि जर आता पाणी सोडलं तर अजून त्या ठिकाणी अवमान होईल. या प्रक्रियेमध्ये जे कोणी डिपार्टमेंट इन्व्हॉल्व होतील त्यांच्यावर देखील आम्ही अवमान याचिका दाखल करण्याचा त्या ठिकाणी भविष्यकाळामध्ये हे करू, कारवाई करू. तर माझी शासनाला विनंती राहील का हा तातडीने विषय थांबावा, पाणी सोडू नये. पाणी सोडत असताना जो काही निकाल त्यांनी घेतलेला आहे याच्यामध्ये कुठेही तिथे पाण्याची कमतरता आहे असं कुठेही लिहिलेलं नाही आदेशामध्ये. उलट जायकवाडी धरणामध्ये 57.53% पाणी उपलब्ध आहे आणि जर नियोजन योग्य केलं तर इरिगेशनबरोबर पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील वर्षभराचा त्या ठिकाणी सुटू शकेल. MWRRAच्या निकालाप्रमाणे डेड वॉटरमधून देखील पाणी उपसा करण्याची गरज जर पडली पिण्यासाठी तरी ते इरिगेशननी केलं पाहिजे, इरिगेशन डिपार्टमेंटनी केलं पाहिजे असं त्यांच्या निकालामध्ये आणि कोर्टाच्याही निकालामध्ये आहे. कोर्टाने अजून एक सांगितलेलं आहे, हा जो काही निर्णय घेण्याची गरज असेल ते फक्त दुष्काळी परिस्थितीमध्ये घेण्याची गरज आहे आणि आत्ताच्या घडीला खालच्या बाजूला भरपूर पाणी उपलब्ध आहे आणि म्हणून हा निर्णय घेणं हा कोर्टाचा अवमान झालेला आहे. तर याच्या नोटिसेस देऊन हा पाणी सोडण्याचा निर्णय हा तातडीने थांबवावा, ही कारवाई थांबावी अशी मागणी या निमित्ताने करतो. जी काही PIL आम्ही ऑगस्ट 2023 दाखल केलेली होती त्याची सुनावणी 7 नोव्हेंबरला कोर्टामध्ये झालेली. कोर्टाने त्यावेळेस शासनाला 20 नोव्हेंबरपर्यंत आपण जे काही निर्णय घेतलेला आहे त्याच्या अगोदर जे काही डिरेक्शन आपल्याला दिलेले होते त्याच्यावर काय कारवाई आपण केली असं ॲफिडेविट द्यावं आणि पुढची सुनावणी PILची ही 5 डिसेंबरला आहे. कंटेम्प्ट ऑफ कोर्टची जी काही केस जे आम्ही याचिका दाखल केलेली आहे ती आता सुट्टीचा कालावधी असल्यामुळं ती तारीख मिळालेली नाही, परंतु निश्चितपणाने हा जो काही आदेश इरिगेशन डिपार्टमेंटने घेतलेला आहे हा कोर्टाचा आव्हान झालेला आहे आणि म्हणून हे पाणी सोडण्याचा निर्णय तातडीने थांबावा अशी मागणी आहे. धन्यवाद. दीपावली पाडव्याच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक
गोदावरी बायोरिफायनरीज लिमिटेड वी आर बायोरिफायनरिंग कंपनी प्रोड्यूसिंग शुगर केमिकल अँड वॅक्सेस. डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक शैक्षणिक राजकीय धार्मिक सहकार सांस्कृतिक कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेग घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी वेग वर्तमानाचा.